विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नव्या धड्याला सुरुवात करणार आहोत. त्या धड्याचं नाव काय आहे? तर त्या धड्याचं नाव आहे गडकोट आणि आरमाराचे व्यवस्थापन. या धड्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? तर आपल्याला पाहायचंय की शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांची निर्मिती कशी केली होती. आता तुम्हाला माहितीच आहे की सह्याद्रीच्या पर्वतरांगा मोठ्या मोठ्या डोंगरांवर गडकिल्ला बांधणे सोपे गोष्ट नाही, बरोबर ना? शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले त्या डोंगरांवर, त्या सह्याद्री पर्वतांवर बांधले होते, बरोबर. शिवाजी महाराजांकडे एकूण 300 किल्ले होते. तर तुम्ही विचार करू शकता की शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य कसं होतं. नंतर आपण या पाठामध्ये पाहणार आहोत की आरमाराचे व्यवस्थापन. तुम्हाला माहितीये का भारताच्या आरमाराचे जनक कोण आहेत? तर ते आहेत शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी भारतामध्ये प्रथम आरमारा उभं केलं होतं. म्हणजे आरमार म्हणजे काय? युद्ध नौकांचा समूह. तर तो शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा निर्माण केलेला होता. तर या पाठाची उद्दिष्ट काय आहेत? तर आता तुम्ही आपण पाहिलंच की यामध्ये गडकिल्ल्यांविषयी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. नंतर आरमार याबद्दल आपल्याला शिकायचे आहे. आणि तिसरं म्हणजे गनिमिकावा आपल्याला पाहायचा आहे. शिवाजी महाराजांचा महत्वाचा समोरच्या व्यक्तींवर हल्ला करायचा सर्वात आवडता असा गनिमिकावा आपल्याला या पाठामध्ये शिकायचा आहे. आणि या तंत्राचा उपयोग आता सुद्धा आपण करत आहोत. नंतर पाहायचंय आपल्याला हेर खाते. शिवाजी महाराजांचे हेर खाते कसे होते? शिवाजी महाराजांना तुम्हाला माहितीये का शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख कोण होता? तर तो होता बहिर्जी नाईक. तर आपल्याला पाठामध्ये हे सर्व काही पाहायचे आहे. आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांची कलादृष्टी वाढणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना किल्ल्याविषयी, तसेच आपल्या स्थापत्य कलेविषयी सुद्धा माहिती मिळणार आहे. आणि विद्यार्थी या पाठातून काय शिकतील? तर विद्यार्थी या पाठातून शिवाजी महाराजांचे एकतर व्यवस्थापन कौशल्य शिकतील, विद्यार्थी की गरजू व्यक्तींची नेहमी मदत करावी. तसेच विद्यार्थी शिकतील की नेतृत्व कसं करावं. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा पाठ आपण कोणत्या दृष्टिकोनातून शिकणार आहोत? तर तो शिकणार आहोत सर्वसमावेशक दृष्टिकोन. आणि आपण या पाठामध्ये विकास क्षेत्र वापरलेलं आहे ते म्हणजे सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास क्षेत्र वापरलेलं आहे. आणि ते का? तर विद्यार्थ्यांचं सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास व्हावा यासाठी हे विकास क्षेत्र आपण या पाठामध्ये वापरलेलं आहे. आणि हे विकास क्षेत्र वापरून विद्यार्थ्यांची ही सगळी कौशल्य वाढतील. तर चला पाहूया हा पाठ. धन्यवाद.